हाय फ्रेंड्स, रुचिरा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षक कसं आहे, नाविन्यपूर्व रेसिपी आणि नाविन्यपूर्ण चवी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो की या रुचिराच्या एपिसोड मध्ये कराव्या, आणि त्यासाठीच आजचा आपला प्रयत्न थोडासा काहीसा वेगळा, पारंपरिक देखील आहे आणि ऍडव्हान्स देखील आहे, थोडं ओरिएंटल, थोडं मालवणी आणि थोडं कोकणी असं रेसिपीजचा पूर्ण मिलाप घेऊन आपण बनवतो आहोत आजचा आपला पहिला पदार्थ, ज्याचं नाव आहे प्रॉन क्रॅकर विथ कुकुंबर फॅन। तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे, तर अगदी घरातलं पारंपरिक आपण जे साहित्य वापरतो त्यातलेच इन्ग्रेडियंट आहेत, काही वेगळे असे नाही। करदी ही जी लहान कुलबी येते ती वापरली यामध्ये। त्यानंतर ब्रेड वापरतोय, ब्रेड देखील, ब्रेड नसेल तर तुम्ही साध्या चपात्या जरी क्रश करून वापरल्या तरी चालतील। लाल तिखट, काळी मिरी, तीळ, हळद, आल्याची पेस्ट घेतली आहे, पूर्ण अख्खी लसूण घेतलेली आहे, बारीक शिरलेला कांदा, बारीक शिरलेली भोपळी मिरची, कोथिंबीर, काकडी, तर हे सगळे जिन्नस आपण घेतलेले आहेत। तर प्रेक्षक हो, सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला, म्हणजे त्याच्या कृतीला सुरुवात करूया। एक पॅन घेतलाय, त्या पॅनमध्ये साधारण एक टेबल स्पून तेल आपण वापरणार आहोत, एक किंवा दोन टेबल स्पून, जसं आपण जेवढं आपल्याकडे साहित्य असेल त्यानुसार आपण वापरू। साधारण दोन टेबल स्पून त्यामध्ये तेल घेतलं आणि या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा आपल्याला। तर कांदा साधारण दोन टेबल स्पून कांदा मी घेतलाय त्यामध्ये। हे साहित्याचं डिपेंड, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा, कांदा जास्त आवडत असेल तर जास्त वापरू शकता। तर कांदा चांगला ट्रान्सलंट करून घ्यायचा आहे, पारदर्शक झाला पाहिजे। तर तेवढी कन्सिस्टन्सी त्याची आली की त्यानंतर आपण त्यामध्ये ही जी कोळंबी घेतली आहे ती कोळंबी पूर्ण ऍड करणार आहोत। ही तशी बघायला गेलं तर पारंपरिक रेसिपी आहे, त्याला ट्विस्ट दिलाय पूर्णपणे की चायनीज आणि जॅपनीज मध्ये काही पदार्थ आढळतात या प्रकारचे, तर तसंच काही आपण बनवतो। तर आता ही कोलंबी आणि लसणाच्या पाकळ्या, साधारण एक ते दोन लसणाच्या पाकळ्या, मला लसूण थोडी जास्त आवडते त्यामुळे मी जवळजवळ 4 ते 5 टाकलेले आहेत, आणि हे चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्येच लाल तिखट मसाला, हळद, काळी मिरी, काळी मिरी थोडी जास्त प्रमाणात, थोडी पेपरी टेस्ट आली पाहिजे त्याला, आणि मक्याचं पीठ घेतलंय मी थोडं, ते मक्याचं पीठ साधारण 2 चमचे। एवढे जिन्नस टाकून चांगलं परतून घ्यायचंय, चांगलं शिजत असताना जी भोपळी मिरची घेतली आहे लाल आणि पिवळी त्यातले थोडं टाकून घ्यायचंय, लाल आणि पिवळी भोपळी मिरची, बाकी जी ठेवली आहे ती नंतर यूज होणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर, जो ब्रेड घेतलाय तो असा चांगला क्रश करून त्यामध्ये टाकायचा बाइंडर म्हणून, आणि ब्रेड टाकून चांगलं परतून घ्यायचं, त्यातला जो स्वाद आहे या मसाल्यातला आणि ते ब्रेड मध्ये चांगला उतरला पाहिजे। तर चांगलं परतून घेतलाय तो ब्रेड आणि त्याचा मिक्सचर। शेवटी त्यामध्ये मी थोडी साखर ऍड करून घेणार आहे, तर अगदी नावाला थोडं स्वीट, स्पायसी, टँजी अशी टेस्ट पाहिजे आपल्याला, टाकून चांगलं परतलं। तर प्रेक्षक, मिक्सर साधारण थंड व्हायला 5 ते 10 मिनिटं लागतील, डिपेंड, म्हणजे जर स्प्रेड आउट केलं एका प्लेटवरती तर 5 मिनिटात होतं, आणि नंतर मग आपण ग्राइंड करून घेऊया। गरम गरम टाकलं तर कसं असतं, ते बाहेर येण्याची शक्यता असते। साधारण 5 मिनिटं झालेली आहेत, आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। तर यातलं अर्ध मिक्सर जे आपण घेतलं आता ग्राइंड करून घेऊया,
भांड्यामध्ये साधारण चांगलं कोरस जरी केलं तरी चालेल, किंवा प्लेन पेस्ट, अगदी पेस्ट नाही करायचं, थोडं कोरस चंकी असं. ग्राइंड करताना थोडं पाणी ऍड करायचं, तर इझिली झालं पाहिजे. तर मिक्सर आपलं तयार झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतो मी ते. आता त्यामध्ये गोडवा थोडा वाढवायचा आहे, मग थोडी साखर, थोडं त्यामध्ये, थोडं त्याला लूज करण्यासाठी पाणी. त्याचबरोबर हा जो कच्चा कांदा आहे थोडा मी बाकी ठेवलेला त्यामध्ये, तो मिक्स करायचा यामध्ये. त्यानंतर हे जे रेड येलो कॅप्सिकम ते देखील मिक्स करायचे, आणि कोथिंबीर. तर हे सगळं तुमच्या आवडीनुसार आहे, चिली वाटलं तर चिली वापरा, छान टेस्ट येईल त्यामध्ये. आणि हे चांगलं मिक्स करायचं पुन्हा, हे रंगच नाही तर एक क्रंचीनेस आला पाहिजे त्यामध्ये. आपण सुरुवातीला जर टाकलं असतं यामध्ये तर त्या कांद्याला क्रंचीनेस आला नसता, तर क्रंचीनेस येण्यासाठी म्हणून आपण हे शेवटी टाकलं आहे. थोडी साखर अजून मी ॲडजस्ट करून घेतो. तर ओव्हरऑल हे आपलं मिक्सर आता तयार झालेलं आहे. अप्पे पात्रामध्ये प्रत्येक द्रोणामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया. तसं हे नॉनस्टिक अप्पे पात्र आहे, त्यामुळे काही जास्त तेलाची गरज नाही, आणि स्लो आचेवर ठेवून घ्यायचं आहे. आता हे जे आपण अप्पेचे जे द्रोण आहेत त्यामध्ये थोडे थोडे तीळ टाकून घ्यायचे असे. टाकल्यानंतर हे जे मिक्सर आहे ते अशा प्रकारे एक एक द्रोणात सोडायचं. तर अशा प्रकारे हे सगळे द्रोण आपण भरून घेतलेत. तर पूर्णपणे गोल होण्यासाठी थोडं प्रेस करू शकता अशा प्रकारे, आणि साधारण हे आपले खरपूस भाजले जातात आपण टर्न ऑन करून घेऊया. तर साधारण असे टर्न ऑन करून घेऊ शकता, साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात पूर्ण अप्पे तयार व्हायला, कारण हे कुक्ड मिक्सर आहे. 3 मिनिटं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला परत 3 मिनिटं. तर आपण पाहू शकतो जर रंग आला असेल तर त्याला टर्न करायला हरकत नाही, आणि हे तीळ अगदी खूप मोठ्यासारखे असे सुंदर दिसतात त्यावरती. तर हे आपले प्राउन क्रॅकर चांगले ब्राउनिश इफेक्ट आला की नाही त्याला पाहू शकतो, मस्त असे ब्राऊन झालेत, फिरवून घ्यायचे तसे. तर अशा प्रकारे चांगले फिरवून घ्यायचे. आपण 3 मिनिटं लागतील साधारण, बारीक आचेवरती ठेवून द्यायचे. तर पुढचा जो मी प्रकार बोललो होतो म्हणजे आपल्याला कुकुंबर फॅन बनवायचा आहे. तर तो कुकुंबर फॅन बनवण्यासाठी सिंपल काकडी घेतली मी, त्या काकडीचा फ्लॅट भाग जो आहे तो कापून घेतोय. त्यात देखील 1 चमचा इथे या प्रकारे, साधारण दुसरा स्पून
असं साधारण मार्किंग करून घेऊया की एवढ्या एवढ्या मार्किंग मध्ये आपल्याला ते कट करायचे आहेत. तर साधारण अशा प्रकारे पूर्ण त्याचा स्लाइस करून घ्यायचे आहेत. अगदी बारीक स्लाइस करून घेतला आणि असं करून झाल्यानंतर पुढची कृती म्हणजे हा जो लास्ट पार्ट आहे त्याचा त्याच्या टिप पासून ते साधारण एक मिडल पार्ट पर्यंत एक कट द्यायचा, असा तो भाग कापून घ्यायचा. कापून घेतला मी आणि पुढे हा भाग अशा प्रकारे प्रेस करायचा. प्रेस केल्यानंतर ही सर्विंग डिश उभा करायचा, त्याबरोबर हे जे अप्पे आपले तयार झाले आहेत ते अप्पे आपण सर्व करून घेऊया. तर प्रेक्षक हो, गॅस बंद करून घेतलाय. तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असे प्रॉन क्रॅकर विथ कुकुंबर फॅन. प्रेक्षक हो, आपला दुसरा आजचा पदार्थ आहे आपण म्हणतो चिकन स्ट्यू विथ मॅश पटेटो. साहित्य त्यासाठी बघा अगदी सोपं आहे. दोन कांदे, चिकन बोन्स घेतलेत आपण, बोनलेस चिकन, काळी मिरी, थोडी कोथिंबीर, मैदा, बटर, गार्लिक. सर्वप्रथम दोन कांदे मी घेईन. तर प्रेक्षक, दोन कांदे चांगले उभे चिरून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एका बाजूला मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, एक कढई ठेवली आहे किंवा एखादा थिक बॉटम पॅन पण घेऊ शकता तुम्ही. तर कांदे चांगले सोलून घेतले, सोलून घेऊन चांगले धुवून घ्यायचे. कारण का आजकाल पेस्टिसाइड्स खूप वापरले जातात तर त्यामुळे भीती असते की तब्येतीला हानिकारक होऊ शकतं ते, म्हणून आपण ते चांगले धुवून घेतले आणि उभे चिरून घ्यायचे जसं मी तुम्हाला सांगितलं. तर त्याप्रमाणे त्याचबरोबर आपल्याला दुसरं लागणार आहे लसूण. तर ती लसूण चांगली अशा प्रकारे स्मॅश करून घेऊया. साधारण 4 ते 5 पाकळ्या लसणीच्या आपण घ्यायच्या, त्या देखील फाइनली अशा प्रकारे हाय फ्लेम ठेवायचा आहे गॅस, थोडा मोठ्या आचेवरती ठेवायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर चांगला ब्राउनिश होण्यासाठी एक थोडं मीठ आपण स्प्रिंकल करूया. मीठ स्प्रिंकल केल्यावरती काय होतं, यातलं जे मॉइश्चर आहे ते लवकर इव्हॅपोरेट होतं आणि लवकर त्याला ब्राउनिंग इफेक्ट येतो. लाईट ब्राउन झालेलं आहे त्यावेळेला. त्यामध्ये हे जे चिकनचे बोन्स मी घेतलेत
ते टाकून घेतोय. इथला जो नेक पीस आहे मानेकरचा भाग, तसे एकाचे दोन ते तीन तुकडे करून तो टाकून घेतलाय. विंग्स आहेत त्या ऍज इट इज टाकल्या, आणि काही बोनी पार्ट आहे तो बोनी पार्ट टाकून घेतला मी. चांगलं परतून घ्यायचं आहे हे सगळं. थोडं लोणी या मोमेंटला मी टाकतोय. आता चांगलं परतून घ्यायचंय. हा जो स्ट्यू आपण बनवतो हा स्ट्यूला हंटर स्टाईल स्ट्यू देखील म्हटलं जातं. तर त्यामध्ये तुम्ही मशरूम्स वगैरे किंवा इतर पटॅटोज वगैरे असे व्हेजिटेबल वापरू शकता. आता इथे आपल्याला तशी काही गरज नाही, आपण एक नॉर्मल रेग्युलर स्ट्यू बनवतोय. तर चांगला परतून घ्या. तर आता हे चांगलं ब्राउनिश होत आहे. अजून त्याला ब्राउनिश चांगला इफेक्ट आला पाहिजे. यासाठी काय करायचं आहे, यातला थोडा मैदा जो आहे तो मैदा कामी येणार आहे. तर तो मैदा थोडा स्प्रिंकल करायचा आहे यामध्ये. खरपूस भाजला देखील जाईल आणि हे परतून मंद आचेवरती ठेवून द्यायचं आहे. यापुढे आपण एक जो टोमॅटो घेतलेला आहे त्या टोमॅटोला फाईनली चॉप करून घ्यायचं आहे. कारण टोमॅटो याचं नेचर जे आहे किंवा टोमॅटोचा जो एक गुणधर्म आहे तो ऍसिडिक आहे, म्हणजे ऍसिड असतं यामध्ये. तर हे ऍड ऑन केल्यानंतर जो पॅन आहे तो चांगला डिग्लेज होईल. मी वापरणार हे जे पाणी आपण वापरणार ते आवश्यकतेनुसार वापरायचं आहे. तर साधारण एक ते दोन पोर्शन स्ट्यू निघेल एवढं पाणी आपण वापरणार आहोत यामध्ये. तर साधारण एक अर्धा तासामध्ये हा आपला स्ट्यू चांगला तयार होईल. स्ट्यू साठी जो बेसिक सॉस आहे तो तयार होईल. तर त्यामध्ये मी ही काळी मिरी पावडर ऍड केली, त्याचबरोबर मीठ, टेस्ट ऍडजस्ट करण्यासाठी थोडी साखर स्प्रिंकल करतो. कोथिंबीर जशी मी बोललो थोडी सुरुवातीला टाकून घ्यायची, नंतर गरजेप्रमाणे परत आपण ऍड ऑन करू. आता जे बोनलेस चिकन घेतलं होतं आपण, तर ते बोनलेस चिकन मी टाकून घेतोय आणि पूर्णपणे कुक करायचं आहे स्ट्यू मध्ये. तर ते बोनलेस चिकन अशा प्रकारे हा स्ट्यू साधारण एक 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे रेडी होईल. म्हटल्याप्रमाणे आपल्याला आता मॅश पटॅटोकडे वळायचं आहे. स्ट्यू मी एका बाजूला घेतो. तर मॅश पटॅटोसाठी गार्लिक ही चांगली बारीक कापून घ्यायची. चांगली करून घेतल्यानंतर पॅनमध्ये थोडं तेल, तेल आणि बटर एकत्र मिक्स केलेलं आहे. गॅस ऑन करूया. ही लसूण तेलामध्ये जाऊ दे. ॲज इट इज इथे आता थोडं त्याला ट्रान्सपरंट होऊ दे, थोडं लाईट ब्राऊन कलर येऊ दे. तो लाईट ब्राऊन होतोय तोपर्यंत आपल्याला मॅश पटॅटो चं जे बटाटे आहेत हे साधारण 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. लसणेचा चांगला असा एक फ्लेवर येतोय. थोडी अजून लसूण तयार झाली, लालसर झाली की आपण हे बंद करून घेऊ. स्ट्यू आपला रेडी झालाय. मी गॅस बंद करतो.
आणि त्यामध्ये हे जे बटाटे आहेत ते ॲज इट इज अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. तरी किसण्यामागचं एकच कारण आहे की चांगले क्रीमी झाले पाहिजे. चांगलं परतून घ्यायचे आहेत आणि परतताना त्यामध्ये नंतर चवीनुसार आपण मीठ ऍड करायचं आहे. त्याचबरोबर जसं मी बोललो की इंडियन हर्ब म्हणजेच कोथिंबीर, तर ती टाकून घेऊया. तर बऱ्याच लोकांना आवडेल की जिरं टाकून वगैरे, तर जिऱ्याबरोबर तर थोडी मजा येईल नक्कीच, पण जर ओवा टाकला तर जबरदस्त या स्ट्यू बरोबर मजा येता येईल तुम्हाला. ओवा किंवा ऑरेगॅनो झालं, तर या प्रकारे वेस्टर्न हर्ब्स तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये एक पाइपिंग बॅग घेतोय मी, प्रेक्षक साधारण ही साईज 1 नंबरची पाइपिंग बॅग आणि 8 नंबरचा नोझल घेतलाय, स्टार नोझल, तर तो पाइपिंग मधून काढतोय बाहेर. प्रेक्षक कसं आहे की नवीन वर्ष आहे, नवीन रेसिपी ट्राय करतोय आणि आजकाल खाण्याचे प्रकार हे बदलले आहेत, लोकांच्या टेस्ट बदलले आहेत. आजकाल जे चांगलं दिसतं ते लोकांना प्रथम आवडतं, त्यामुळे गार्निशिंग पार्ट आलाच, मग त्यासाठी थोडासा हा डिफरंट टच की आपण पाइपिंग त्याला करणार आहोत गार्लिक मॅश पटॅटोला. थोडा वेगळा फ्लेवर आहे, पाहायला गेलं तर आपल्याला असं वाटेल की आपण ही उपवासाची जिरा भाजी बनवली तर त्यातलंच काहीसं दिसतं, पण डेफिनेटली टेस्ट वेगळी असते. आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतेही तिखट किंवा जास्त असे स्पायसी आपण कोणतेही मसाले वगैरे वापरले नाही, अगदी सिंपल टेस्ट आहे. पाइपिंग होते. तर आता मी सर्वप्रथम त्याचा जो बेस आहे आपल्या डिशचा तो बनवून घेतो. हा बेस मी बनवला. एका बाजूला आपला जो स्ट्यू तयार झालाय तर तो स्ट्यू पाहायचा आहे, सर्व करून घ्यायचा आहे. तो तुम्ही पाहू शकता छान असं त्याला एक जो ग्रेव्ही टाईप प्रिपरेशन तयार झालाय छान असं. तर यातला जो स्ट्यू आहे चिकन स्ट्यू विथ गार्लिक मॅश पटॅटो, तर ते तुम्हाला कळून येईल का आपण तसं म्हटलं. आणि त्यावरती छान असं गार्निश म्हणून पुन्हा एकदा ही जी आपली इंडियन हर्ब आणि आपल्या सगळ्यांची कमजोरी म्हणजेच कोथिंबीर. तर प्रेक्षक तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असे चिकन स्ट्यू विथ मॅश पटॅटो. तर प्रेक्षक आजच्या रेसिपी नक्की तुम्हाला आवडल्या असतील. तुम्ही आम्हाला लिहून कळू शकता. आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ऍड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org. तर प्रेक्षक अशाच मस्त अशा धमाल रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी, पण तोपर्यंत बाय.